आज काँग्रेस कमिटीमध्ये दर 1.5-2 महिन्याला एक जनता दरबार घेण्याचं नियोजन केलं होतं. आज तसा हा 5वा जनता दरबार माझ्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीतला आहे. लोकांचा प्रतिसाद उत्तम आहे. सामान्यांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने स्वीकारलेली आहे आणि म्हणून या व्यासपीठाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न अडचणी सोडवण्याचा प्रामुख्यानं प्रयत्न मंत्री या नात्यानं या ठिकाणी आम्ही करत आहोत. त्याचबरोबर आज आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून आपण जगभरात आज हा दिन साजरा करतोय. मला माझ्या सर्व युवक आणि युवतींना आवाहन करायचं आहे की व्यसनापासून अलिप्त राहण्याची भूमिका आपण स्वीकारली पाहिजे. आज जो तरुण आमचा कॅन्सरयुक्त होत होता त्याला कॅन्सरमुक्त करण्यासाठी गुटखाबंदीचा निर्णय घेतला. त्याचबरोबर मावा खर्रा यासारख्याही तत्सम पदार्थावर आम्ही बंदी या ठिकाणी घातली. उद्देश एवढाच आहे की तरुणांची पिढी या कॅन्सरपासून अलिप्त राहावी, कॅन्सरपासून त्यांना मुक्त करावं आणि एक सक्षम युवा पिढी तयार व्हावी हा आमचा प्रयत्न या ठिकाणी असतो. येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये या अवैध गुटखा असेल, खर्रा असेल किंवा मावा असेल याची विक्री कुठं होत असेल तर त्यासाठी एक डेडिकेटेड हेल्पलाईन तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतोय. एक आठवड्यामध्ये त्याचा नंबर जाहीर केला जाईल आणि राज्यामध्ये कुठेही अशा पद्धतीनं जर अवैधरित्या विक्री होत असेल तर त्या नंबरला कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्या संबंधित ठिकाणी कारवाई करण्याची आम्ही भूमिका या ठिकाणी. कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती बघितली, जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, महापालिकेमध्येही काँग्रेसचं बहुमत आहे, काँग्रेसची सत्ता आहे, पंचायत समिती बहुतांश काँग्रेसच्या ताब्यात या ठिकाणी आहेत आणि म्हणून इचलकरंजी नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे आणि म्हणून 2 लोकसभेपैकी 1 लोकसभा मतदारसंघ आम्हाला मिळावा, काँग्रेस पक्षाला मिळावा या पद्धतीची मागणी जिल्हा म्हणून आमची राज्यस्तरावर या ठिकाणी असणार नाही. याची माहिती आत्ता आमच्याकडे राज्य शासन म्हणून या ठिकाणी उपलब्ध नाही आहे, परंतु शहीद जवानांच्या नंतर त्यांच्या कुटुंबियांना दिला जाणारा निधी हा कमी आहे आणि तो वाढवून मिळावा अशा पद्धतीची समाजातून मागणी होते. त्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतो आणि त्याचबरोबर शहीदांच्या आईवडिलांना देखील या मिळालेल्या निधीतून थोडा वाटा जास्त देऊन त्यांच्या नावानं काही डिपॉझिट द्यावे अशा पद्धतीची मागणी आता समोर येते. तर या दोन्ही गोष्टीचा विचार करण्याची भूमिका राज्य शासन आणि जिल्हा परिषदच्या पदाधिकारी बदलाचा निर्णय आम्ही घेत आहोत. निश्चितपणे पहिल्या टप्प्यामध्ये 4-5 पदाधिकारी बदलून मग पुढच्या टप्प्यामध्ये अध्यक्षपदाबद्दलचा निर्णय आम्ही निश्चितपणे या ठिकाणी